आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरूनच किडनॅप केलंय त्याला आम्ही. अगं घरूनच किडनॅप केलंय त्यांनी. आणि तू तू हा आळ गिरीच्यावर घेत होती. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? तुम्ही काही बोलत सुटलाय. आपला विक्रांत त्यांच्या ताब्यात आहे. हो हो मला कळतंय, पण हे तुला कळायला हवं ना म्हणून मी सांगतोय की हे गिरीजाने केलेलं नाहीये. हे बघा, तुम्ही आता माझ्याशी वाद घालण्यापेक्षा ना त्यांच्याशी बोला आणि विक्रांतला घरी घेऊन द्या. हे बघा, तुम्ही माझ्या विक्रांतला आधी घरी सोडा. प्लीज हो, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज माझ्या विक्रांतला घरी सोडा. त्यांना म्हणू तुम्हाला हवं ते देऊ आम्ही, पण प्लीज माझ्या विक्रांतला सुखरूप घरी पाठवा. हे बघा, तुम्हाला जे काही हवं ना ते आम्ही देतो, पण प्लीज प्लीज माझ्या विक्रांतला घरी सोडा. आता काय सांगू यांना काय हवं. अरे त्यांनाच काय सांगतोय काय हवंय म्हणून, त्यांना माहिती आहे काय हवंय. हो असं काय बोलताय तुम्ही. मग बरोबर आहे, तुम्हीच तर सांगितलं ना तुमच्या मुलाला किडनॅप करायला, मग तुम्हाला माहितीच असेल आम्हाला काय हवंय ते. काय हवंय त्यांना? अगं त्यांचं अजून ठरत नाहीये. हॅलो, आम्हाला काय हवंय ना ते आम्ही नंतर फोन करून सांगू. कळलं? ठेवा फोन. मीना, काहीच न बोलता ठेवून दिला का त्यांनी फोन? नशीब ठेवला, एकदाचा सुखरूप किडनॅप झाला विक्रांत. वाक्य ऐकताना चुकीच वाटते नाही? हेच करेक्ट आहे. कोण असतील हे? मीना, मी काय ज्योतिषी आहे का? मला काय माहिती कोण आहे ते? तुमचं घरात लक्षच नसत. झाला ना आपला विक्रांत किडनॅप. हे बघा, त्यांना जे हवं ना ते आपण देऊन टाकू, पण प्लीज प्लीज माझ्या विक्रांतला घरी घेऊन या. अगं आता मला काय माहिती त्यांना काय हवंय ते. तुझ्या समोर मी फोनवर बोलत होतो ना, त्यांनी काय सांगितलं का? कळलं ना तुला? पण मग आता काय करायचं? हे बघ मीना, आता जे काही करायचं ना ते मी करणार. तू एक काम कर, तू लग्नाच्या तयारीवर फोकस कर. विक्रांतला कसं घरी आणायचं ते मी बघतो. जा तू मीना. हो पण. जा तू मीना, जा मीना जा. जीव भांड्यात पडला. स्वतःच्या मुलाचं लग्न होऊ नये म्हणून स्वतःच्याच मुलाचं किडनॅपिंग घडवून आणणारा जगातला मी बहुतेक पहिलाच बाप असेल.